या मालिकेचे मुख्य प्रायोजक मिशन इंडिया ग्रुप एज्युकेशनल इन्स्टिट्यूट देशमुख अँड पाटील असोसिएट एक असं ठिकाण जिथे स्वप्नातली वास्तू प्रत्यक्षात साकारली जाते. सहप्रायोजक सिद्धनाथ ज्वेलर्स एक विश्वसनीय सुवर्ण पेढी. मानसे हॉस्पिटल सर्व आजारांवरील उपचारांकरता सर्व सुविधा उपलब्ध. पिंपळ पार. वेषांतर तर बरोबर केलंय मी. जय श्रीराम. देवा आलो इथं खरं. माझ्या अडचणीतनं तूच मला सोडव रे बाबा. ह्या वेषांतराचा मी अजिबात गैरफायदा घेणार नाही देवा. गावात आलोय, कोण ओळखीचं वगैरे कोण भेटतंय का? काय रिंकू कशीस? मी तर मस्त आहे बघ. गेलते मम्मी पप्पांकडे. बोला आता तिथं काय कर म्हणा. यावं किती दिवस झालं. फोन नाही, मेसेज नाही, काय नाही. कुठल्याला ना माझा तरी म्हणलं तुझा काय कॉल नाही, मेसेज नाही. तुला विचारावं म्हणलं तर तू जा पत्त्या नाही. अगं किती बोलशील. अगं स्वास घेऊ दे, बोलू दे मला. काय एवढं किती दिवसात ना भेटेल. लय मस्त वाटतंय मला तुला भेटून. हो का? चिंगी भेटली का तुला? नाही दिसलीस. नाही कुठे? मला पण नाही भेटली. मी सकाळपासून तिला शोधत होती. ती म्हणत होती आज रिंकू येणार आहे, पण मला नव्हतं माहित तू येणार आहेस म्हणून. आयला आपल्या गावात महाराज. कुठं आला हा बुवा? आयला ही मिशीवाला कोण आले? लय बडबड बडबड करतो. अलक निरंजन बम बम बोले हर हर महादेव. आयला गावात महाराज, तुम्हाला पहिल्यांदाच बघतो मी. अलक निरंजन बम बम बोले अलक निरंजन. बसा. मला तर काही ते दिसलीच नाही. तुला दिसत नाही तर बघ. गावल्या बाहेर त्याची दोघी काय कार्टन काय वाटत का नाही तुम्हाला? हसताय दोघी बी. काय झालं? काय हसतोय? तुम्हाला आवाज येत होते. कधी? रिंके रिंके पिंके पिंके. नाही पण ऐकायला चालू नाही. थकलीस तू? नको मला पाणी. ठेव तू अगोदर. एवढा आमच्यासाठी आवाज काढलाय म्हणलं पाणी तरी पिवायचं. सावकाश एवढं नको ग काही पिऊ पाणी. ठसका लागल. वर बघ वर बघ. काय झालं आता? तुझ्यामुळे माझा मेकअप खराब झाला. लिपस्टिक गिरी का जर गेलं काय करू? अगं कुठं सांगितलं तुला तुझी लिपस्टिक पण काय घालू म्हणून? छान दिसतीस ग. नाही बघ बघ घे जरा तिचं काहीतरी. ए मी कुठं खराब म्हणते तिला? पण मी तिला म्हणलीच नाही ना. तू खराब दिसते बदललीस ना तू. हो बघ नवीन ड्रेस. अरे नको ग नको. तुम्ही जी पळवलं तेच बाद झालं. काय आम्ही कुठं काय पळवलं तुला? अरे किती वेळ झालं आवाज देत होती. ऐकायला झालं नाही तुझा आवाज आम्हाला. नाही ग राहू दे ग राहू दे. माझं गुन्ह्याचं बाग आग ग. नाही ग खरं मला तिच्याशी बोलू दे ना. काय ग कुठे आलीस? मी मगाशी झाले. तुझाच विषय चाललेला. कधी येतेस? होय तुला किती मिस करत होते ग. मी पण जीव जात होता. नाव पडलंय रिंकी. कधी येणार? माझ्यापाशी येऊन म्हणायची मला रिंकीची लय आठवण येते. लय आठवण येते. कधी येणार? कधी येणार शाळेला? आता नाही जायचं तू कुठं? आता नाही जायला तिथं पण करमत नाही मला. तसं पण मम्मी पप्पांकडे बोलून सकाळ संध्याकाळी आलो की रिंकीची मला आठवण येते. कधी येणार रिंकी? फोन लावती फोन लागा नाही. कुठं गेली रिंकी? फोन पण लागा नाही तिचा. तिला बोलू दे. मग तिला सांगते ना तीच मला बोलली. तुला
करावा तुझी मला पण यायची तुमच्या आठवणी ती तर मैत्री नाहीत ना मला तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे ना तेच ना तू नाहीस तर आम्ही पण नाही मग तू आहे म्हणून तर आम्ही दोघे काय गो मग काय तुझी आठवण रोज काढून काढून आमचा जीव इथं खाली वर होत आणि तू लागला तरी प्रेम आता तुझ्यासाठी जीव पण तयार आहे सर हरिओम हरिओम बोला काय म्हणणं ला पहिल्यांदाच तुम्हाला बघितलंय ह्यानं काय आपल्याला ओळखलं बिळखलं का काय होय प्रथमच आलो इथं आमचं काय आज इथं तर उद्या तिथं म्हणजे काय सुरू आहे तुमचं हे जगच आपलं बघा कुठे दिसल तिथं फिरायचं खायचं राहायचं ही दुनिया पूर्णच आपली असं होय गाव कोणचं तुमचं कुठून आलात हिमालय हिमालयातून आलोय हिमालय ह्याला काय करायचं चौकशी करते मच्छर चावला सर्व जग दुनियाच आपली हो सर्वांसाठीच आहे आयला तुम्ही साधो लयच मोठं दिसताय लय लांब लांब फिरताय हिमालय हिमालय या आईला बर महाराज येऊ का या या हिमालयात ना अलक निरंजन बम बम बोले आयला आज पाराव कोण काय दिसना अरे भादराची तरी कुणाची बघू कोण भेटतय का पोटत भरलंच पाहिजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे आयला कोणतरी दिसतय पारावर घ्यावे बादरून अरे बाप्या किती दिवसात नाही आलास वाट बघून बघून कट्टाळू गेर अ कोण तात्या काय भादराची की नाही तुमची अहो वाट बघायला पंढरीला गेलो होतो हरे राम अहो माळकऱ्याची भादरा भेटली पांडुरंग भेटला पांडुरंग हरी राम कृष्ण हरी राम घेऊ आपण आपण दोघांची जाता तुमची भादर तुम्ही माझी भादरा तुम्ही जेवा गेले का काय देऊ नका जेवायला त्याला यांचा काय मात्र ऐकते प्रत्येक टायमिंग उद्योग वाढलाय वाढू द्या आम्हाला नाही काय करायचं वाढवा काय वाढवायचा ती उद्योग तात्या पंढरीला गेल्यामुळं जरा वाजरा 15 दिवस वाजरा तिकडे जावं लागेल बर ते मला आता कसं आहे तुमची वाजरा वाट बघणं साहजिकच आहे काय सांगायचे पालखीला यंदा लय पावसाने धुमाकूळ घातला बाबा पांडुरंगाची कृपा कोरोना नंतरची पहिली पालखी आहे काय सांगायचे 4 वर्षांनंतर यंदा पांडुरंगाचं दर्शन मिळालं काय नात्या पुत्यापासून क्या नकू केलं वाखरी बरी 15 लाखाच्या वर पब्लिक होतं म्हण 15 जास्तला जवळजवळ 20-25 लाखाच्या आसपास दिलं होती टोटल ग्रामपंचायतीने आता का आपण बाथरूम एकमेकांची मग आता काय करता तुझी वाट बघून बघून आता म्हटलं बापूराव कुठे गेल्यात हेच काही समजत नाही का वारीला गेलाय कोण तो वारीलाच गेलो होतो म्हणून तर उशीर झाला ना तुमच्याकडे यायला आता काय सांगायचं आता पाराव बसून बसून कटून आता बघ जाणार होतो बापूराव काय तुझी वाट म्हणला तर हा काही यायचा दिसत नाही बार बार मग आता म्हणलं कोणाकोण तरी बाधारल्याशिवाय पर्याय नाही बाबा घेऊ आपण बाजरून हो मग आता काय करता धांदा बापूराव एक नंबर पंढरीत एक नंबर पांडुरंगाच्या नावाखाली एक नंबर काम चाललंय बघा नाय म्हणता म्हणता रेटून बाजरून काढली बघा बाबा माझ्या पांडुरंगाची पांडुरंगाची सेवा केल्यागत वाटलं सेवा नाही सेवा केली तर त्याचा पांडुरंग मेवा देतोच येणार म्हणजे काय यंदा पाऊस काय पाऊस पाऊस पांडुरंगाने चांगले केलं यंदा बाबा माझ्या आता काय सांगायचे 3 वर्षाचा कसूर भरून काढला बघा वारी मधी आता काय एक नंबर बरं केलं बाबा तेवढे एक नंबर बघा
पान लावून घेतो. घ्या 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 मग समळू ना बाबा माझ्या. काय नाही जातीवंत आहे का काय? नाही काय जातीवंत नाभी खाय आम्ही. हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण पांडुरंगा पान आता घेऊ बाधरून आपण. हो घ्या घ्या. इकडे बघा बघू साबण ते आता कसं काय मग पाऊस पाणी तुमच्या गावाला कसं काय बरं? पाऊस पाणी चांगलं भरम अगदी भरमसाठ म्हणलं तरी चालत नाही. ते पाऊस झाला वाहवणी कमी आहे राव. नाही गावात बरंच काय चाललेलं दिसतंय या गावात. आता की काय राजकारणाला काय तोटा आहे का? अव त्या मंदिरात म्हण महाराज आलाय कोणतरी. हो आलाय पण ते काय त्याचा भरोसा नाही जो असाच दिसतोय. नाही माणसं म्हणते आत चांगला गुण देतोय तो असो होय तर मग जाऊन म्हणजे माझी पांडुरंगा विश्वासच नाही मानायचा तुमचा. नाही नाही पांडुरंगा विश्वास आहे अहो महाराज तिकडे बी आहेतच की पण ते माळकरी आणि छापरा जायतलं महाराज. त्या महाराजाचं तर खरंच आहे पण ती अण्णांच्या शिर्डीला तीन बोकडं झाली. लय अण्णा खुश आहे म्हणे. हाय आई 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 आता तीन बोकडे आहेत पण काय होतंय दोन बोकड्याला पा पियाला पा पुरं आहे पण वैजारा एकाला जरा थोडी आलवतात. अण्णा आणतील की येतील थोडीशी टोपांवर बुच लावून. हो ते मग आता काय त्याला इलाज नाही म्हणलं. बोकड तर सुधारलंच पाहिजे ना. अण्णाला सांगितले की म्हटलं बाबा एक बाटलीच म्हटलं ही घेऊन ये आणि म्हटलं आपलं मग त्याला कसं तरी मग आपण बोकड लय भारी दे हात फिरवून बघा कशी काय झाली ती सांगा मला. अरे बापराव लयच भारी काम केलं. हात हात कोणाचा आहे पांडुरंगाचा दाढी केल्या गेत वाटलं. अनंत कोटी आशीर्वाद माऊली पांडुरंग हरी हरी राम कृष्ण हरी महाराज. पंढरपूरला वारी बरोबर सर राहून कसं जमल इथलं गावातलं बी आपल्या बघितलंच पाहिजे की इथं पांडुरंगाचं बुवा झाल्यावर काय करणार. इथं काय सांगायचे राजकारण चालले. चार गावचं वतन आहे माझ्याकडे. सुळशी हराळी काजनोज पारगाव आणि अंबारवाडी पाच गाव आहेत माझ्याकडे. राहिलं साहिलं आई राहिलं की आपले मग तुम्ही भिवू नका इथं आयडिया झाली मी आहे इथं पारव बसलेलं जाऊ मग आपण दररोजच बाजरून येणारच तुमचे दररोजच बाजू खोटीवर येऊन देत नाही तुमच्या मी. रामकृष्ण एक नंबर राम रामकृष्ण बघू आता गावात कोण दुसरं गावते का बघितलं पाहिजे. नाही नाही आहे गावणार पण आता टाइम बरासच झाला त्याचं काय बघू बघू गावला तर घेतलं बाजरून नाही तर चाललं आपलं घराकडे. त्याला काही इलाज नाही आता गावणार बघू आटपाव म्हणतो मी. आता यांचं बघा बापूच फिरसळ केस करतराला आहे तुम्ही कुठं म्हणाल घरी म्हणलं तरी पाराव म्हणले तरी नाही आपण हाय आज होय पांडुरंगाची सेवा करतो बाधरून. अरे बापूराव तू मध्ये नव्हता तर मला दुसऱ्याकडे जावं लागलं. बाधरूनच घेतली ना आता काय तो बी येळाला टायमाला नाही आमचाच माणूस. आता काय झाला काय त्याच्याकडे बाधारले काय ना बापूंच्याकडे बाधारले बरोबर आहे पण त्याला तू वाट बघून बघून सुद्धा त्याचा वाट बघून म्हणला आता कटलून तेवढ्याच आला तो राजा. हो बर बर राजा आला मग राजाला का म्हणलं बापूराव गेलाय आज महिना झालं त्याचा काही तपास नाही तर यायला म्हणलं तर बाधराव कोणाकडं म्हणून तुझ्याकडे आलो तर तुझा तपास नाही. पांडुरंगाची सेवा झाली पांडुरंगाची तुमच्यासारख्या माळकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची. काय सांगायचे पांडुरंगाची सेवा केल्याने कुठं वाया जाता त्याच्या पाठीमागे आशीर्वाद असतो पांडुरंगाचा. चालते राव तुझ्या हाताची सव माझ्या गाळाला लागली ती मला आता दुसऱ्याच्या हात लागला तरी जमत नाही पण आता काय करणार न इलाजानी आडला नारायण धरे गाडवाय. बायको गाला हात फिरवत नाही पण येऊन ना अभिक फिरवतो बघा. पुरवले अहो काय सांगायची सेवा ही आमची पांडुरंगाने लय तुमच्या हाताची गोड सेवा. आता तुम्ही बसा पारा मीच निघतो कुणाला तरी बघतो. बर 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 बापू आणि एखादे कुठला भेटला तर ठीक भेट आपला घरी खातो. नाही भेटलं तरी काय देणार तो पांडुरंगाने भरपूर दिले नाही म्हणायचं नाही देणार तो नाही जरी भेटला तरी आपण त्याच्यावरती हे करायचं. ओके चला बर ठेवू का हा ठेवा.